मात्र आता वेळ झाली आहे पुढच्या फास्टेस्ट फिंगर फर्स्टची, आणि हा आहे तुमचा प्रश्न. आपल्या राष्ट्रगीतामध्ये पहिले चार शब्द योग्य क्रमाने लावा, आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए गण, बी जन, सी अधिनायक, डी मन. वेळ संपली आहे, बघूया योग्य क्रम काय आहे. बी जन, ए गण, डी मन, सी अधिनायक. बी ए डी सी, जनगण मन अधिनायक. पाहूया कुणी दिले अचूक आणि वेगवान उत्तर. 8 स्पर्धकांपैकी 8 लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. सगळ्यात वेगवान उत्तर दिलेलं आहे शरद जाधव यांनी. अभिनंदन. अभिनंदन, अभिनंदन. आपल्या देशात देशभक्ती शिकवायची गरज पडत नाही, ती माणसाच्या रक्तात असते. प्रश्न राष्ट्रगीतावर होता आणि बघा 8 स्पर्धकांनी उत्तर अगदी योग्य दिलं, पण सर्वात वेगवान उत्तर देऊन पिंपरीहून आलेले शरद जाधव हे माझ्यासमोर बसलेले आहेत. तुमचं खूप अभिनंदन शरद. कसं वाटतंय? थोडंसं नर्वसनेस फील होत होतं आधी, आता जरा कम्फर्टेबल वाटतंय. मी पण पहिल्यांदाच करतोय हा शो. हो सर, मला पण नर्वस आहे थोडासा. मी पण थोडासा नर्वस आहे. मी थोडा जास्त चालतो. नाही, मी जास्त आहे तुमच्या. नर्वस व्हायची गरज नाही. हो सर, नक्की. बिंदास खेळा. हो सर. हां, सोबत कोण आले तुमच्या? आई आली सर. आई आली. नमस्कार. नमस्कार. बसा बसा प्लीज बसा. कशा आहात तुम्ही? बरे. शरद बसलाय, कसं वाटतंय? खूप आनंद झाला सर. आनंद झाला ना? हो सर. तिने तुमचा एकमेव पिक्चर सर, म्हणजे ती आई शकला पिक्चर बघत नाही, पण ना एकमेव पिक्चर आहे तिने बघितलेला सर. हो का? हो. तिला इतका आवडला होता सर. खूप आवडला होता सर. आवडला का? कुठं बघितला? टाकीला. अच्छा, अरे वा. शरद घेऊन गेला होता? हो, शरद नेले होते. ते आईला गाडीत घेऊन चालले ना, तवाले रडले होते. अच्छा. तो सीन ना, तो छान लिहिलाय माझ्या मित्राने, ती फिल्म केली आहे. मी मला ओळखलं ना, मी होतो तिथे. ओळखलं ना? आता वेगळेच कपडे घालून बसवले मला. नाही, ओळखलं ना. म्हणायचं कोण आहे हे? नाही तर नाही नाही, ओळखलं ना. ओळखलं. बरं दिसतोय ना? चांगले दिसते ना. चांगलं दिसतंय ना. थँक्यू, थँक्यू. तर आता शरद, खेळ सुरू करायच्या आधी मी नियम समजावून सांगतो. हा 15 प्रश्नांचा खेळ आहे. पहिला प्रश्न 1,000 रुपयांना आहे, दुसरा 2,000, असं करत करत 15 प्रश्न आहेत. 15वा प्रश्न 1 करोड रुपयांसाठी असेल. यात 2 टप्पे येतील. पहिला टप्पा येईल 5व्या प्रश्नाला आणि दुसरा 10व्या. पहिल्या टप्प्यात आमचे घराडाव जे आहेत ते तुम्हाला देतील 45 सेकंद. त्यांची कटकट जी आहे ती अशी सुरू होते आणि ती ध्यानात घेऊन वेळेत उत्तर द्यायचं आहे किंवा काही निर्णय घ्यायचा. दुसऱ्या टप्प्यात 60 सेकंद देतील, पहिल्या टप्प्यात 45 सेकंद. 10व्या प्रश्नाच्या नंतर वेळेची मर्यादा नाही. आरामात विचार करून उत्तर तुम्ही देऊ शकता. या प्रवासात मला 3 लाईफलाईन मदतीला आहेत. पहिली लाईफलाईन आहेत जनमत, दुसरी लाईफलाईन आहे 50-50, आणि तिसरी जी लाईफलाईन आहे ती आहे तज्ज्ञांचा सल्ला. तर आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून उपलब्ध आहेत सुप्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे सर. वागळे सर, स्क्रीनवरती या कृपया. नमस्कार. नमस्कार. नमस्कार आणि नव्या स्पर्धकाला शुभेच्छा. सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. मला तुमचे आर्ग्युमेंट्स खूप आवडतात. थँक्यू, थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा. हो, भरपूर जिंका. नक्की सर. थँक्यू सर. सोबत राहा, वेळ पडली, गरज वाटली की आम्ही तुमच्याकडे येऊया. अगदी. तर चला खेळूया शरद जाधव यांच्यासोबत कोण होणार करोडपती. शरद जाधव, या खेळातला तुमच्यासाठी हा आहे पहिला प्रश्न. यापैकी कोणता खाद्यपदार्थ साधारणपणे तांदळाच्या पिठापासून केला जातो? आणि तुमचे पर्याय आहेत ए सांबार, बी रसगुल्ला, सी डोसा, डी संदेश. सर, सी डोसा. सी डोसा लॉक करू? हो सर. खात्री लायक?
कॉम्प्युटर साहेब सीट 200 रुपये लॉक करा. अचूक उत्तर आहे. सकाळी नाश्ता आज केला. अरे वा क्या बात आहे. नाश्ता पण कामाला आला आज तुम्हाला. आमच्या गावाकडे म्हणतात काय खाऊन आलं रे. लय चांगला खेळला एखादा. काय लय चांगला बोलला. काय खाऊन आलाय. आणि शरद हा आहे पुढचा प्रश्न. प्राचीन भारतात एखाद्या स्त्रीला स्वतःसाठी पतीची निवड करायची असल्यास पुढीलपैकी कोणता सोहळा होत असे. आणि पर्याय आहेत ए उपनयन, बी नामकरण, सी राजसूय, डी स्वयंवर. स्वयंवर सर. डी. डी स्वयंवर. डी स्वयंवर. हो सर. लॉक करू. हो सर. धक्क्यात सांगितलं एकदम. लग्नाशी संबंधित आहे ना. हो ना. लग्नाचं. कॉम्प्युटर साहेब डी स्वयंवर कृपया लॉक करा. आणि एक नंबर. उत्तर योग्य आहे तुमचं. तुम्ही मागाशी सकाळी सांगितलं की डोसा खाल्ला. आता एक उत्तर दिलं. लग्नाचं स्वयंवराचा मनात ते चाललंय का. लग्नाचं वय झालंय ना आता. 25 म्हणजे पंचवीस वय झाले. हो आता घोषित करून टाकलं होतं. तुमच्यासाठी आई तुम्हाला ऐकवत आहेत ते. नाही सर एवढ्या लवकर नाही. आज एवढ्या लवकर नाही करायचं. नाही नाही. यांचा विचार तर वेगळा दिसतो. लिहिला असता येते बघा. तसं नाही करणार तुम्ही. एवढ्या लवकर नाही. कधी मग शिकायचंय त्याला अजून पुढं. असं तुम्हाला सांगतो का तो. हा उग बोलत आहे तुमच्या बरोबर. मला उगच बोलत आहेत का तुमच्याशी उगच बोलत आहेत. अरे कळलं नाही मला तुम्हाला खोटं बोलतायत मला. शरद नेमकं काय. मला सांगायचं नाही सर त्याला. तुम्हाला सांगायचं ना. मला असं वाटतंय की तुम्हाला खोटं बोलतायत. बरोबर बोलले. बरोबर आहे ना. बरोबर. आता लग्नाचा विचार त्यांच्या कामाला आलेला आहे. स्वयंवर आले त्यामुळे. अजून काय काय विचार केलाय. वेळ आल्यावर सांगेन घरच्या. आज आम्हाला सांगून टाकी. एवढ्या लवकर नको. एवढ्या लवकर नको म्हणून सांगा. सांगा सांगा. अजून विचारलंच नाही सर त्या पुरीला. त्या कसं काय सांग. अच्छा म्हणजे आता म्हणतो काय नाही. काय नाही. काय कोणती पोरगी. काय नाही. आहे एक मुलगी सर. विचारलं तर ती हो म्हणली तर सांगेल सांगावर. मुलगी कुठं राहते. गावातली. ते गावाकडेच राहते. ऐकताय तुम्ही. ऐकते ना. बाकीचे डिटेल तुम्हाला माहिती नाही. काहीच माहित नाही. माहिती नव्हतं ना. आता ऐकते तुम्हाला सांगत. आता हे सिद्ध झालेलं आहे की ते तुम्हाला खोटं बोलतात. बरोबर बोलले. बरोबर बरोबर. आणि किती लाज आहेत. लय मोठं प्रकरण काहीतरी म्हणत आहे. तसं काही नाही सर. माझ्या सदिच्छा आहेत तुम्हाला या खेळासाठी तुमच्या आयुष्यासाठी. आई तुम्हालाही सदिच्छा. थँक्यू. सुरू करूया पुढे खेळूया. शरद 3000 रुपयासाठी हा आहे तिसरा प्रश्न. एका दरोडेखोराला पकडण्यासाठी ठाकूर बलदेव सिंग यांनी मोबदला तत्वावर घेतलेल्या जय आणि वीरू या मित्रांची कथा कोणत्या चित्रपटात आहे. आणि पर्याय आहेत ए मदर इंडिया, बी शोले, सी पानसिंग तोमर, डी धर्मात्मा. सर बी शोले. खात्रीशीर. हो सर. लॉक करू. हो सर. कॉम्प्युटर साहेब बी शोले कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. छान. पुढे खेळूया. हो सर. शरदजी हा आहे पुढचा प्रश्न. मराठी व्याकरणानुसार यापैकी कोणता शब्द हे एखाद्या शब्द अलंकाराचे नाव नाही. आणि पर्याय आहेत ए अनुप्रास, बी यमक, सी अवतरण, डी श्लेष. काय चाललंय म्हणा. थोडस कन्फ्युजन होते सर. काय सी अवतरण वाटतंय. अनुप्रास, यमक आणि श्लेष वाचल्यासारखं वाटतंय. काय करूया सर. सी अवतरण सोबत जाईल सर. लॉक करू. हो सर. कारण की 3 वाजल्यासारखे वाटतात. कॉम्प्युटर साहेब सी अवतरण कृपया लॉक करा. नका.
तुम्ही असं सिरियस होईल टेन्शन येतो टेन्शन आलं पाहिजे एखादं तुम्ही पटकन तुम्हाला काय माहीत नव्हतं आणि तुम्ही उत्तर देऊन नाही अनुप्रास आणि यमक आणि श्लेष हे सर वाचल्यासारखे वाटतात हे कारण की अलंकाराचे प्रकार आहे सर यमक तर 100% आहे अनुप्रास पण आहे सर श्लेष पण आहे अवतरणच नाही अवतरण चिन्ह असतं ना सर त्याच्यानुसार योग्य आहे तुम्ही अभिनंदन अवतरण हे विरामचिन्ह आहे आणि बाकीचे अलंकार आहेत छान हा महत्त्वाचा प्रश्न आहे पहिल्या टप्प्याचा 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न हा आवाज ज्या व्यक्तीचा आहे ती व्यक्ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे आम्ही तुम्हाला एक आवाज ऐकू आणि कम्प्युटर साहेब कृपया आवाज ऐकवा देखिए 4,000 गाँव ने इसमें हिस्सा लिया और 4,000 गाँव के 5-5 लोग आए हमारे पास ट्रेनिंग के लिए 20,000 से ज़्यादा ट्रेनिंग हुई ये 2 महीने में मुझे लगता है हमारी ट्रेनिंग बहुत अच्छी बनी है क्योंकि ट्रेनिंग के बाद जो 5 लोग गांव में वापस जाते हैं वो बहुत एक्साइट होके जाते हैं कभी कभी क्या होता है जब वो 5 लोग अपने गाँव वापस जाते हैं तो गाँव का उनको सपोर्ट नहीं मिलता है एक धक्का लगता है कि यार हम तो करना चाह रहे हैं लेकिन गाँव हमारे साथ नहीं है लेकिन उसके बावजूद ये 5 लोग काम करते हैं और अकेले काम करते हैं ऐकला पुन्हा ऐकायची गरज नाही सर पर्याय सांगू हो सर आणि पर्याय आहेत ए पाणी फाउंडेशन बी नाम फाउंडेशन सी अंतरंग फाउंडेशन डी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था सर ए पाणी फाउंडेशन लॉक करू हो सर कम्प्युटर साहेब ए पाणी फाउंडेशन कृपया लॉक करा योग्य उत्तर आहे 5 प्रश्नांची उत्तर दिली तुम्ही एकही लाईफलाईन वापरेल नाही तुम्ही अजून हा आवाज अभिनेता आमिर खान यांचा आहे ते पाणी फाउंडेशन या संस्थेच्या निर्मिती संबंधित बोलत आहेत आताही पाणी फाउंडेशनचं श्रमदान सुरू आहे शरद आपण एक व्हिडिओ बघू जो तुमच्यावर आधारित आहे माझं नाव शरद जाधव माझं वय 25 आहे माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे मी त्यानंतर 2 महिने जॉब केला मित्राचं इथेच जवळ साई खानावळ म्हणून आहे तिथे मी पार्टनरशिपमध्ये सध्याला पार्ट टाईममध्ये करतो आहे मला फिरायलाही खूप जास्त आवडतं जिथे पण चान्स भेटेल मी तिथं जास्तीत जास्त फिरत असतो दुसरं वेगवेगळे पदार्थ खायला एक आवडतात तिसरं मला गाणे ऐकायला एक आवडतं नॉर्मली जे जुने गाणे आहेत ते DJ व्हर्जनमध्ये यूट्यूबवरती जे असतात ते जास्त मी ऐकतो आणि तिसरं काय आवडतं हां आणि तिसरं एक खेळायलाही खूप आवडतं मला आईच्या बाबतीत खूप जास्त अटॅचमेंट आहे आईला थोडं जरी काही झालं तरी खूप दुःख होतं मला तिची इच्छा आहे की माझा लेख मला विमानात बसेल तर मी काय यशस्वी झालो तर मी पहिलं माझ्या आईला विमानात बसले वडील शाळेत असल्यामुळे ते शिस्तबद्ध आहेत आणि त्यांना वाटतं की आम्ही पण शिस्तबद्ध राहावं आणि आपल्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहावं त्यामुळे मग आदरयुक्त भीती आहे वडिलांच्या बाबतीत जर मी कोण होणार करोडपतीमध्ये 1 कोटी रुपये जिंकलो तर माझा स्वतःचा बिझनेस मला स्थापन करण्याची इच्छा आहे पुढे घेऊयात हो सर 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न पसायदान ही प्रार्थना कोणी लिहिली आता तुम्हाला 60 सेकंद मिळतील मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा 45 सेकंद होते दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला 60 सेकंद मिळतील 15 सेकंद अधिक आहेत शांतपणे विचार करून उत्तर द्या आणि पर्याय आहेत ए संत नामदेव बी संत ज्ञानेश्वर सी संत तुकाराम डी संत एकनाथ सर बी संत ज्ञानेश्वर लॉक करू हो सर कम्प्युटर साहेब बी संत ज्ञानेश्वर कृपया लॉक करा आणि अचूक उत्तर आहे एकदम मी शाळेत होतो यशवंतराव चव्हाण इथं थेरगावला शाळा होती ती त्या शाळेमध्ये माझा आवाज खूप चांगला होता त्यामुळे आता पण चांगला आहे हो आहे म्हणजे कडक आवाज आहे माझा थोडा तुम्ही गाता पण नाही 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 अच्छा आवाज गाणं म्हटलं तर वाटलंच वाटलंच नाही पण पसायदानला मला आहे ना मग समोर मी पसायदान म्हणायचो मग शाळेतले विद्यार्थी म्हणायचे सर माझ्या मागे येतं का थोडंसं पसायदान नाही आता नाही सर आता नाही विसरलं आता येतं पण आता सध्याला आठवणार नाही सर
एक्साइटमेंट थोड़ी नर्वसनेस सगळं मिक्सिंग आहे सर सध्या मिक्सिंग लय केलं होतं मी एवढं एवढं मिक्सिंग करू नका ते येत असून पण येणार नाही असं होतं येत असून पण येणार नाही महाराष्ट्रातल्या भागवत म्हणजेच वारकरी संप्रदायाचे एक थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी म्हणजेच संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी या त्यांनी रचलेल्या 18 अध्यायांच्या महान ग्रंथात 18व्या अध्यायाचं समापन ज्ञानेश्वरांनी पसायदान या प्रार्थनेनं केलं आहे. ही प्रार्थना म्हणजे विश्वात्मक देवाकडे मागितलेला प्रसाद आहे. छान तुम्ही खेळताय. हो सर. तुम्ही मी इतकं सतत हसत असताय. असं सगळे म्हणतात मला. आतापर्यंत 25-30 जण बोललेले. तू 100 वर्षापेक्षा जास्त जागणार आहे. अरे आमच्या सदीचे आहे. तुम्ही जास्त जाणार. 200 वर्ष जागा. पप्पांच्या शिव्या पण खूप खाल्लेल्या त्याच्यावर. हसण्यावरून असं तर मोठ्याने सर मग ओरडतात ना मग एवढं मोठ्याने हसायचं मनातल्या मनात हसताय का. हसायचं म्हणजे मोठ्याने हसणार. आजी तर डायरेक्ट म्हणायची तू हस हळू हसत जाय म्हणे. मला एक दिवस अटॅक घेऊन मारायचे. ते भारी ते आता माहिती स्माइली किंवा जीप. हा तर तुमचं काय जीप बनवून पाठवायला पाहिजे. तुम्ही इतके छान असताय. शरद जाधव यांचं इमोजी. वेगवेगळे चेहऱ्यावरचे भाव. तुम्ही इतके छान एक्सप्रेशन देताय. अच्छा हसत राहा खेळत राहा जिंकत राहा. 1 crore पर्यंत पोहोचलात तर मला लई आनंद होईल. तुम्ही खेळायचा का. हा ते खेळायचा का. तुम्ही टाइम प्लीज म्हणायचा का सर. हो मग खूप वेळा टाइम प्लीज म्हणायचा की टाइम प्लीज म्हणायचा. टेम्पलेजच म्हणायचं सर. आज तेव्हा काही गावाकडे कोणाला माहिती होते का टेम्पलेजला. आमचे खेळ काय असायचे सर. नॉर्मली आपली लपाछपी झाली रात्रीच्या टायमाला लाईट नसल्यामुळं आणि दुपारी असलं की आपले टायर नसतात का गाडीचे टायर. जायचं आपल्या टिकीटवर पळत सुटायचं. हो का. हो रिक्षा रनिंग खूप चांगली होती सर माझी. माझा मामाचा मुलगा असं निलेश तो मला बोलला होता काल म्हणे शरद तुला जेव्हा तुझा जो लकी दिवस असा ना म्हणे त्या दिवशी ही पॅन्ट घाल म्हणे. तो मला बोलला त्यांनी इस्त्री करून दिली ती मला ही पॅन्ट सर. सकाळी दुसरी होती तेव्हा नाही झालं सिलेक्शन. आता ही चेंज लकी दिवस असेल त्या दिवशी ही पॅन्ट घाल. ही पॅन्ट घातल्यानंतर लकी दिवस येतो. हो मागच्या एपिसोडला मला कळलं नाही. ते नाही माहिती मला. पण किती असतंय मला उत्तर द्या की आधी शरदजी. मी काय म्हणतोय ही पॅन्ट घातल्यावर लकी दिवस येतो की लकी दिवस असल्यावर पॅन्ट घालायची. नाही तो एक शब्द बोलला होता मला म्हणे शरद तुझा जेव्हा तुला लकी दिवस जो दिवस तुला चांगला वाटेल त्या दिवशी तू ही पॅन्ट घाल. मला काय वाटलं की ही पॅन्ट घातली की लकी दिवस. नाही नाही तसं नाही. म्हटलं पॅन्ट घेऊन जावी तुमची. तो मला बोलला होता म्हणे तू घाल. त्याने आता मग सेकंड एपिसोडला मी ही पॅन्ट घातली सर. हा ना होऊन गेलो सर. पॅन्ट भारी तुमची. मिस्टर इंडियाकडे घालायला होतो सर तुमच्याकडे पॅन्ट आहे. पॅन्ट घालून ही खेळताय तुम्ही या कलरची. हो 1 crore जिंकून जाणार दिसते. आपण खेळायला सुरुवात करूया. 40,000 रुपयांसाठी शरद हा आहे तुमचा प्रश्न. महाभारतातलं युद्ध जिथे झालं असं मानलं जातं ते कुरुक्षेत्र शहर यापैकी कोणत्या राज्यात आहे. आणि तुमचे पर्याय आहेत ए हिमाचल प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी पंजाब, डी हरियाणा. उत्तर प्रदेश वाटतंय मला उत्तर. मी कन्फ्युजनमध्ये सर. तर मी रिस्क नाही घेऊ इच्छिणार सर. मी जन्मत सोबत सर. लाईफलाईन घेणार घेणार विश्रांती घ्या. मला उत्तर शरदजी लाईफलाईन घेऊ इच्छित आहेत. कोणती लाईफलाईन घेणार सर. जन्मत. जन्मत. हो सर. कम्प्युटर साहेब शरद जन्मताचा कौल घेऊ इच्छित आहेत याची कृपया नोंद घ्यावी. आणि जनता तुमची वेळ आलेली आहे. तुमच्या हातात जे वोटिंग मीटर आहेत त्याच्यावर आपलं मत नोंदवायचं आहे तुम्हाला. मी तुमच्यासाठी प्रश्न पुन्हा एकदा वाचतो नंतर पर्याय वाचीन. महाभारतातलं युद्ध जिथे झालं असं मानलं जातं ते कुरुक्षेत्र शहर यापैकी कोणत्या राज्यात आहे. आणि पर्याय आहेत ए हिमाचल प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी पंजाब, डी हरियाणा. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. जनतेचा कौल आपल्यासमोर आहे. एला 31% लोकांनी कौल दिलेला आहे, बीला 0%, सीला 0% आणि डीला 69% लोकांनी कौल दिलेला आहे. सर मी जनमतासोबत जनमतासोबत जाणार. हो सर. लॉक करू. हो सर. डी हरियाणा लॉक करू. हो सर. कम्प्युटर साहेब डी हरियाणा कृपया लॉक करा. आणि हे योग्य उत्तर आहे. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मी आभार मानू शकतो सगळ्यांचे. थँक्यू.
कुरुक्षेत्र हे हरियाणा राज्यातील पुरातन यज्ञभूमी धर्मक्षेत्र आणि रणक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र इथल्या ज्योती सरोवराजवळ कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती अशी आख्यायिका आहे. कुरुक्षेत्रात अनेक धार्मिक आख्यायिकांशी संबंधित 360 ठिकाणं आहेत. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? कुटुंबात मी आहे, मम्मी आहे, पप्पा आहे आणि भाऊ आहे आणि एक मामाचा मुलगा आहे, तो इथं राहतो पुण्यामध्ये. आणि दोन भाऊ आहेत, ते नाशिकला असतात सगळे. अच्छा. हो, ते. आणि भाऊ काय करतात? मोठा भाऊ जो आहे तो सगळ्यात त्याची अवस्था म्हणजे ते 10वी शिकलेला आहे, त्याचं काही झालेलं नाही, त्यामुळे तो शाळेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतो सर, शिपाई म्हणून तिथे सध्याला तो. आणि रात्री सर डिलिव्हरीचं काम करतो, कारण की सध्याला म्हणजे फायनान्शियल थोडेसे आमच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत सर. दोन नोकऱ्या का करतात? म्हणजे माझ्या भावाच्या लग्नाला 5 वर्ष झालेले सर नॉर्मली, आणि 5 वर्ष झाले तरी माझ्या भावाला अजून म्हणजे मूल नाही सर, तर त्यांचं चाललेलं आहे ती IVF म्हणून, एक ती आहे ती खूप आहे त्याच्यामध्ये की ना तुम्हाला बाळ होऊ शकतं म्हणून. आणि साधारणतः त्याला खर्च आहे सर 1.5 ते 2 लाख रुपये, त्यामुळे तो ते जमवण्यासाठी कष्ट करतोय सर. माझी इच्छा आहे जर मी 3,20,000 गेलो तर याच्यातले फिक्स 1.5 लाख त्यांना जाणार आहे दोघांना. त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं, माझ्या मोठा भाऊ तो आय लव्ह हिम सर, त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आयुष्यामध्ये. तो आमच्यासाठी आयुष्यात आमच्या घराच्या खंबीरपणे उभा राहिलेला तोच आहे सर, 10वीपासून घराला सपोर्ट करतोय सर, काही ना काही काम करतो. तुमच्या भावासाठी टाळ्या. एखादं वाक्य तुम्ही ना हसता बोलता आता काय म्हणता? आई काय म्हणताय? गरज तर नाही सर, आजच हसत राहतो तो घरात नसल्यावर करमत नाही, चालले हसतच बोलणार सगळ्याच. आपण एखादं वाक्य ट्राय करायचं का? गंभीरपणे बोलायचं, माझ्याकडे बघून जरा गंभीरपणे सांग. न हसता थोडक्यात फक्त ओळख सांगायची स्वतःची. अरे पुढे एक सीन आहे सर, सांगेन मी तुम्हाला, तो आल्यावर मग थोडस सिरियस आहे. तू सीन आल्यावर सिरियस होणार? स्क्रिप्ट वगैरे लिहिली काय तुम्ही स्वतःच? सीन येणार आहे मग आपण सिरियस होऊयात वगैरे? नाही तसं नाही सर, काही म्हणजे 10वीचं असं सर, 10वी मधून मी 5 सिरियस बोलते ना. काय करायला छान आहे पण हा. आमचे घरमालक होते संजय जोगदंड, तो बेस्ट पर्सन होते सर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला तेव्हा. म्हणजे 10वीनंतर मला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं होतं, प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे त्यांनी फी मागितली 25,000, तर पप्पांकडे 1 रुपया नव्हता. मग आम्ही घरी आलो, पप्पा म्हणे काय करायचं काय करायचं, ते संजय काका होते त्यांना असं सांगितलं, त्यांनी काहीही विचार केला नाही, त्यांनी लगेच 10,000 चेक लिहून दिला त्यांनी मला. तिथं गेलो, 10,000 चेक भरला, पण राहिले 15,000 ते शेवटचे भरायचे, तर ते काय त्याचं काय करायचं. मग ते प्रिन्सिपल होते, ते बोलले ते पाटील सर म्हणून, हे तिथं येतील म्हणे त्यांच्यासाठी थांबा म्हणे. मग सकाळी 10 वडिलांनी मी गेलो होतो दोघं जण, मला चांगलं आठवलं. आम्ही संध्याकाळी ते 3-4 दरम्यान आले सर ते, तर पप्पा मी तिथं शाळेमध्ये बसून होतो तिथं दोघं जण. मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथं वडिलांनी हात जोडले म्हणे, द्या म्हणे माझ्याकडले मला एखाला ॲडमिशन. मग त्यांनी माझे मार्क वगैरे बघितले, ते म्हणे तुझे मार्क बघून तुला ऍडमिशन देतोय म्हणून. हो सर, ते मग तेव्हा मग वाटलंय का फील झालं, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी कोणासमोर तरी हात जोडले, आपण तरी काहीतरी असं करावं की आपल्या वडिलांना आपल्या नावाने ओळखलं जाईल सर. नक्की नक्की, तुम्ही चांगलं काम कराल. हो सर, आणि तुम्ही जास्त पैसे जिंकावेत त्यासाठी तुमच्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या तर पूर्ण व्हाव्यात. म्हणजे तुमचं अनेक गोष्टींसाठी अभिनंदन, खरं तर ह्याच्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे की एवढं मोठं बोललात तुम्ही आणि बिलकुल हसलं नाही, त्यासाठी खास करून अभिनंदन तुमचं. पण खरं सांग का, हसलं पाहिजे, तुम्ही छान हसताय, हसत हसत खेळा बोला, असेच राहा, पुढे वळूयात आपण. शरद, या खेळातला आजचा पहिला आणि तुमचा पुढचा प्रश्न. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? तुम्हाला 60 सेकंद मिळतील. आणि पर्याय आहेत ए कर्मवीर, बी महात्मा, सी सरदार, डी पितांबर. सर ए कर्मवीर. ए कर्मवीर लॉक करू? कॉम्प्युटर साहेब ए कर्मवीर कृपया लॉक करा. खात्री आहे? तुमचं उत्तर ए कर्मवीर अगदी योग्य आहे, अभिनंदन. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातले एक थोर समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पाहून गाडगे महाराज यांनी त्यांना कर्मवीर अशी उपाधी दिली.
छान आजचा पहिला एकदम दणक्यात तुम्ही सुरुवात केलेली आहे. हां एक व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे तो बघूयात तुमच्यावर. चालेल हां चालेल मग खेळाला सुरुवात करूया आपण. कृपया व्हिडिओ दाखवा. एखादा मित्र जर डिप्रेशनमध्ये असेल आणि त्याला जर हसवायचं असेल तर डायरेक्ट मित्र कोण शरदचे कॉन्टॅक्ट साधतात. आम्ही काही दिवसांपूर्वी बसमध्ये होतो, त्यामध्ये त्याने मोबाईल उघडला आणि एक कोणता तरी जोक वाचला, त्यामध्ये तो एकटाच हसायला लागला. त्याला बघून बाकी पूर्ण सराउंडिंग मधली पब्लिक पण हसायला लागली. माझी आजी तर मला डायरेक्ट म्हणायची तू हळू आस, नाही तर मी एक दिवस अटॅक येऊन मरेन म्हणायची. मॉर्निंग वॉकला जात असताना त्याला मी एक जोक दाखवला, पण त्यानंतर की शरदनी एवढं जवळच लाफ केलं, तिकडे बाजूला लाफिंग क्लास चालू होता, की त्यांचं लाफिंग थांबलं पण शरदचं जोरात चालू होतं. ते शरदला बघून हसायला लागले. नंतर त्यातल्या एका माणसाने तर असं सुद्धा म्हटलं की तू डेली आलास ना तर आम्हाला सोपं होईल तुझ्यामुळे हसणं. त्याच्या हसण्याने लोकांना एक इन्स्पिरेशन मिळते की बाबा आपण पण त्यासारखं हसत राहू. शरद जाधवच्या नावाचं एक व्हिजिटिंग कार्डच काढूया, ज्याला हसायचं असेल त्यांनी शरद जाधवशी संपर्क साधा. अरे नमुने सगळे आपण डिस्कस करू. हसलं नाही का करमत नाही मला. तुम्ही लाफ्टिंग लय दांडगं करताय बरं. मला लय आवडलं तुमचं लाफ्टिंग, लय आवडते. हसत राहा, खेळत राहा, जिंकत राहा. एक करोड जिंकल्यावर किती हसणार तुम्ही? मला वाटतं आपण दिवसभर हसतच राहू इकडे. तशी वेळ यावी शरद. हो सर छान खेळा. हो सर दोन लाईफलाईन बाकी आहेत तुमच्या. आपण नव्या प्रश्नावर आहोत. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. रोहिंग्या या नावाने ओळखला जाणारा मुस्लिम समाज प्रामुख्याने ज्या राखीन राज्यात आढळतो ते राज्य यापैकी कोणत्या देशात आहे? आणि पर्याय आहेत ए मलेशिया, बी इराक, सी इंडोनेशिया, डी म्यानमार. सर डी म्यानमार. खात्री लाईक? लाईफलाईन बाकी आहेत सर. ते म्यानमार मधून बांगलादेश मध्ये त्यांचं कंटिन्यू हे चालू होतं सर. ओके माहिती आहे तुम्हाला? हो सर वाचलं. लॉक करू? हो सर. कम्प्युटर साहेब डी म्यानमार कृपया लॉक करा. काय सांगत होतो तुम्ही? म्यानमार मधून त्यांचं स्थलांतर बांगलादेश मध्ये होत होतं तेव्हा तो विषय चालला होता सर, तेव्हा वाचला होता. वाचला होता. हो सर मी एकदम बरोबर वाचलेलं आहे. अभिनंदन. छान 1,60,000 रुपये तुम्ही जिंकले आहेत. दोन लाईफलाईन अजूनही बाकी आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाच्या टप्प्यातला आहे. दुसरा टप्पा तुम्ही पार केला की 3,20,000 रुपये कमीत कमी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. जास्तीत जास्त तुम्ही जिंकावी ही अपेक्षा आहेच. वळूयात पुढे. हो 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. के व्ही पेंढारकर यांनी यापैकी कोणत्या कंपनीची स्थापना केली? आणि पर्याय आहेत ए अजंता फार्मा, बी ल्युपिन, सी विको लॅबोरेटरीज, डी पिरामल ग्रुप. काय विचार करताय? सर मी लाईफलाईन यूज करेल. डॅनल राव थोडी विश्रांती घ्या आता. शरद लाईफलाईन घेऊ इच्छितात, कोणती लाईफलाईन घेणार? सर एक्सपर्ट तज्ञांचा सल्ला. हो सर. कम्प्युटर साहेब शरद तज्ञांचा सल्ला घेऊ इच्छितात याची कृपया नोंद घ्यावी. सर स्क्रीनवर या कृपया. तुमची गरज पडलेली आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. के व्ही पेंढारकर यांनी यापैकी कोणत्या कंपनीची स्थापना केली? आणि पर्याय आहेत ए अजंता फार्मा, बी ल्युपिन, सी विको लॅबोरेटरीज, डी पिरामल ग्रुप. आणि सर तुमची वेळ सुरू होते आता. शरद माझ्या मते तुम्ही विको लॅबोरेटरीज निवडावं. विको लॅबोरेटरीज. काय विचारायचं आहे? हां काय खात्री लायक आहे का माहिती? विश्वास आहे. हां सर्वांवरती विश्वास. माहीत असेल ना त्यांना? माहितीच असेल. तज्ञ तज्ञ आहेत आणि डॉक्टर पण आहेत. तुमचे ठोके कळालेत त्यांना. लॉक करू? हो सर. कम्प्युटर साहेब सी विको लॅबोरेटरीज कृपया लॉक करा. आणि योग्य उत्तर आहे.
3,20,000 तुम्ही जिंकले आहेत. आपण तज्ञांना एकदा धन्यवाद देऊया. सर थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. शरद तुमच्या यशाचं वाटेकरू नाही पण तुमच्या आनंदात नक्कीच सामील होईल मी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. दोन लाईफलाईन गेले आहेत पण 3,20,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. आणि शरद मी आधी सांगितल्याप्रमाणे 3,20,000 रुपये जिंकल्यावर आम्ही तुम्हाला एक गुंतवणूक व्यावसायिक उपलब्ध करून देणार आहोत. आमचे गुंतवणूक व्यावसायिक तुम्हाला या रकमेचं योग्य नियोजन करण्यास मदत करतीलच पण तुम्ही आमचे मध्यस्थ वगळून सुद्धा गुंतवणूक करू शकता. काय नियोजन कराल याचं? सर मी सांगितल्याप्रमाणे याच्यातले 1,50,000 मी माझ्या वहिनीला देईन ट्रीटमेंटसाठी. बाकी मग इन्व्हेस्टमेंट करेन किंवा माझं प्लॅनिंग आहे सर बिझनेस स्थापन करण्याचं. उत्तम. तुम्हाला सदिच्छा. थँक्यू. तुमच्या सगळ्या योजनांसाठी जर एक सांग. हा सांगा. सांगताना कसं तरी वाटतंय पण सांगतो तरी. सांगा सर. आयुष्यात तुमच्यासोबत एकदा तरी पिक्चर करण्याची इच्छा आहे सर. पण पिक्चर म्हणजे मला ऍक्टिंग नाही करायची सर. प्रोड्यूस मी सर्व स्वतः करणार सर. फक्त तुम्ही डायरेक्शन करायचं सर. फक्त मी डायरेक्शन करायचं. येस सर. सर्व तुमच्या हातात सर. फक्त प्रोड्युसर मी असणार सर. आणि आयुष्यात मी एकदा तरी नक्की करेन सर. मला तुम्ही पहिल्यांदा भेटलं असेल. सगळी ऍक्टिंग तुमच्या वयातली सगळी ऍक्टिंग करायची म्हणतात. तुम्ही एकमेव माणूस मला भेटलात की जो प्रोड्यूस करायचं म्हणतो. सर त्यासाठी फक्त एकच सर. मुलगी ना माझ्या गावातली घेतली तर अति उत्तम होईल सर. प्रोड्युसरचं लक्षण कळालं मला यांचं. म्हणजे तरी म्हणलं वयाला अनुसरून वागत नाही असं मला अचानक वाटलं होतं की नाही का प्रोड्यूस व्हिड्यूस करायच्या गोष्टी करता. म्हणजे तुम्हीच निवड. कोणतीही चालू पण तुमच्याच गावाकडची निवड आहे असं तुमचं ठरलंय कोण हिरोईन आहे ते? नाही नाही ते नाही. टोटली तुमच्या ते मी ठरवणार ना सर. नाही तर प्रोड्युसर चालले तगाद असतो मागे असं करू नका हे करू नका ते करा. नाही सर. ऍक्टर घ्या. नाही सर. तुम्ही सर्व सर आपलं चांगलंय. सर्व तुमचं पण आमच्या गावाकडे करायचं. म्हणजे म्हणजे आठ तर तुमचीच आहे. नियम तुमचाच. नाही सर. नियमात जे काही करायचं तुम्ही करायचं असं. नाही उत्तम होईल सर म्हणलं. नाही तर मग आहेच आपले बाकी. प्रोड्यूस करायचे काय विचार करते मला कळत नाही. माझ्याबरोबरच का दुसऱ्यावर का नाही? सर तुमचा फँड्री मूवी मी बघितलेला आहे सर. सैराट बघितलेला आहे सर. त्यामुळे सर तुमच्यासोबतच करण्याची इच्छा. मला आवडेल कारण की तुम्ही तेवढे पैसे कमवेत. नक्कीच. आणि यासाठी कधी तुम्ही माझ्याकडे आलात कधी जेव्हा तुमच्याकडे येतील मला सांगायला आपण ठरवू त्यावेळेस. चालेल सर. पण मला आवडलं तुमचं की तुम्ही असा विचार करता एक वेगळा. हो सर. आणि हाही गमतीशीर विचार आहे की गावाकडचीच हिरोईन पाहिजे. तुमचं गाव कुठलं? श्रीरामपूर अहमदनगरमध्ये. मला माहिती आहे. त्याच्याजवळ कुठलं गाव आहे का? दत्तनगर. दत्तनगर त्याच्या 4 किलोमीटर तिथून सर. जवळ आहे तिथून. किती लोकसंख्या आहे गावची? गावची 7-7 पर्यंत असू दे. 5-7 हजार. 5-7. हिरोईन तर माहितीच असेल तुम्हाला. कोणी 7 हजाराचं काय काय ऑडिशन करणार आणि काय करणार आपण? तसं खूप चांगलं आहे सर. पण तुमची चॉईस कशी येते नाही माहिती. बघा हा आई साहेब हे काय शरद म्हणजे त्यांचं काय लक्षण नाही चांगलं. लक्षण चांगलं आहे. चांगलंय ते. चांगलंय. चांगलंय लक्षण म्हणजे जायचं विचार आहे ना. ते चांगलंय पण ते हिरोईनचं ते हिरोईन कुठून आली आता मला सांगितलं नाही. ते तुम्हाला अर्ध कचं सांगते बाकी त्याच्या मनात चाललेलं त्यांचं. तुम्हाला आपल्याच सांगावं वाटतं सर मनातलं. हा बरं आपल्या सांगितलं मला पण आनंद वाटला की तुम्ही सांगितलं. आणि मला खरंच मी वाट बघीन की कधीतरी तुम्ही मला फोन कराल आणि सांगाल की आता माझ्याकडे पैसे आहेत आपण फिल्म प्रोड्यूस करू. पण फ्लॉप झाली तर परत आपल्याला दोघांना गावाकडे जायचं आहे. एक आयुष्यातला एक तो मेमोरेबल क्षण असेल सर माझ्यासाठी. काय फ्लॉप झाल्यावर? नाही फ्लॉप तुमचा तुमचा एक फिल्म करणार. हो सर. तुम्हाला खूप सदिच्छा. थँक्यू सर. हां पुढे खेळूया. हो सर. शरद एक लाईफलाईन बाकी आहे. हो सर. पुढचा प्रश्न खेळायलाच पाहिजे लाईफलाईन वापरून. चुकला तरी तुम्हाला 3,20,000 रुपये तुमच्या हातात आहेतच. त्याच्यामुळे हा धोका शून्य प्रश्न असं आपण त्याला म्हणतो. 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. मध्ये कोणती भारतीय बुद्धिबळपटू सर्वात कमी वयाची महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाली? वेळेची मर्यादा आता नाही. आमच्या घराळराव शांत झालेले आहेत. त्यांची कटकट बंद झालेली आहे. आरामात विचार करून उत्तर द्यायचं आहे. आणि पर्याय आहेत ए तानिया सचदेव, बी रोहिणी खाडिलकर, सी भाग्यश्री ठिपसे, डी कोनेरू हंपी.
ची होती वाटतं सर. काय वाटतंय? ते साऊथची होती म्हणजे साऊथ असं वाटतं साऊथ साईडचं होतं तुम्ही रॉंग ते वाटते. सर लाईफलाईन यूज केली सर. कम्प्युटर साहेब शरद जी लाईफलाईन घेऊ इच्छित आहेत याची कृपया नोंद घ्यावी आणि दोन अयोग्य पर्याय काढून टाकावेत. डी कोनेरू हंपी. डी कोनेरू हंपी लॉक करू. हो सर. कम्प्युटर साहेब डी कोनेरू हंपी कृपया लॉक करा. खाली बघताय शरद? हा कन्फर्म नव्हतं सर. काय विचार करून उत्तर दिलं सर? साऊथचे होते दे आणि तानिया सचदेव जरा मराठी वाटलं. कोनेरू हंपी जरा वेगळं. तानिया सचदेव ते नव्हतं आहे. कोनेरू हंपी हंपी वाटत होतं सर आधीपासून पण नक्की नव्हतं शोर. साऊथचं नाव वाटत होतं. मस्त आहे की टेन्शन आलं आहे? दोन्ही दोन्ही आहे. हसत हसत टेन्शन आलं. टेन्शनमध्ये पण असायला आहे तुम्हाला असं काही विषय नसतं. बुद्धिबळ खेळताय का? खूप आवड आहे सर. हा खूप आवड आहे. आवड आहे हो पण ही न्यूज नाही होती वाचली पण बुद्धिबळ खेळत होता. हा त्यामुळे तुम्हाला कुठेतरी आठवत होतं? हो कुठेतरी. मला जे काय आठवत होतं मला शरद तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की सगळं योग्य आठवत होतं तुम्हाला. कोनेरू हंपी योग्य उत्तर आहे. अजून एकदा चेक द्यायची वेळ आली आहे. हा मी माझ्याकडे ठेवणार कारण की माहीत नाही अजून तुम्ही जिंकू शकता जास्तीत जास्त रक्कम किंवा उत्तर चुकलं तर तुमच्याकडे चेक आहेच. तुमच्या डोळ्यात का पाणी आलंय? का नाही सर. मग इमोशनल झाले. छान खेळतोय शरद. आनंद वाटतो. आनंद वाटतोय ना? मलाही आनंद वाटतोय. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. तुमची भाषा वगैरे ना अगदी करेक्ट आहे. मला छान वाटते तुम्हाला इथं बघून. त्याच्या बाबतीत आपला एक सर तुम्ही सांगितलं होतं सर पहिल्या एपिसोड मध्ये तुम्ही आईला म्हणजे खूप छान पाणी शिकायचं. माझं थोडं पडतं तसंच होतं का? तुला खूप बोलत असतं काही काही. काय काय सांगत म्हणजे असंच तुम्ही जसं हे असं नसतं तसं ऐक माझं असं समजत. कुठली कुठली गोष्ट आहे आठवून सांगा काय सांगितलं होतं? ती मनापासून खूप सर्वांना आमच्या नातेवाईकांना सांभाळते पण ती टेन्शन खूप घेते. कोणी जरी थोडं जरी तिला काही बोललं ना खूप जास्त टेन्शन घेते. असं स्वभावच आहे. स्वभाव असतो बऱ्याच जणांचा. माझी आई अशीच आहे सेम टेन्शन प्लेअर आहे. तिला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं. मला ते एक गोष्ट तुम्हाला बघून आठवली. आम्ही ट्रेनमध्ये चाललो होतो म्हणजे कधी आपण ह्याच्यात बसायचो ना जनरल डब्यात तिकीट काढून आम्ही जायचो कधी आणि मी जेव्हा जरासा पैसे कमवायला लागलो त्यावेळेस रिझर्वेशन केलं तर माझं गाव जेऊर ते मुंबई आणि आम्ही रिझर्वेशन डब्यात आपलं सीट होतं विंडो सीट होती आणि तिला विश्वासच बसेना की हे आपलं सीट आहे. पण तिला वाटायचं की आता टी सी येणार आणि आपल्याला पकडून नेणार. तिला मी कन्व्हिन्स करत होतो दौंडपर्यंत. जेऊर ते दौंड जवळजवळ एक 1.5-1.5 तासाचा प्रवास आहे. आणि जेव्हा टी सी आला तिकीट चेक केलं काहीही न बोलता फक्त नाही का खून केली आणि निघून गेला. तेव्हा तर वाटलं खरंच म्हणजे अच्छा आता बसू शकतो ना. म्हणलं आता नाही पहिल्यापासूनच बसू शकतो पण आता आता तरी बस. इथं पण मला वाटतं तसं तुम्ही नाही का जसं शरदनं सांगितलं आपण नको त्या गोष्टीचं टेन्शन बऱ्याचदा घेतो पण स्वभाव पण असतो आणि माणूस जिथून चालत येतो. सर जसं तुमचं आहे सर तसंच माझं एक आहे. आई लहानपणापासून एकच म्हणते माझा म्हणजे मला घरी गुड्ड्या म्हणतात. काय म्हणतात? गुड्ड्या. आई वडील. गुड्ड्या आई वडील अजून एक नाव कळलं. तर आई म्हणते की नेहमी म्हणत असते माझा गुड्ड्याच मला प्लेनमध्ये बसेल. सर मी उद्या तिला येणार पुण्याला प्लेननेच घेऊन जाणार. घेऊन जाणार? हो प्लेननेच घेऊन जाणार सर. तुमच्या दोघांच्या प्लेनचं तिकीट मी देणार.
मी सगळ्यांना सुरुवातीला बसवलं, आईला बसवलं आणि आपला सूरज पिस्तुल्यामधला जो आहे ना सैराटमधला प्रिन्स, त्यांना पिस्तुल्यात पण नॅशनल अवॉर्ड मिळवलं होतं. तर आम्ही पहिल्यांदा दिल्लीला मी, माझी आई आणि सूरज गेलो होतो. आता मला वाटलं की आईला खूप कौतुक वाटेल आणि सूरजला पण मजा येईल. तर दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची लोकं माझ्याजवळ बसली होती. सूरज एका बाजूला होता, आई एका बाजूला. आईला विचारलं की कसं वाटते आई, आई म्हणली कैलास पर्वतावर आल्यासारखं वाटायला लागलं. सगळी ढगढग दिसत होती. ती फक्त टी व्हीत आपण रामायणात बघितले की ते जातात उडून आणि सगळे ढग असतात तिकडे ती राहतात. आता ढगात कोण राहतं का माहीत नाही, पण आपल्या गमतीची आख्या एकेक कथा आहेत. आणि सूरजला विचारलं की प्लेन सुरू व्हायचं होतं त्याच्या आधी त्याला विचारलं की सूरज कसं वाटते, बरं वाटते म्हणजे डबडं कधी उडते म्हणलं लगेच. मला इतक्या वेळ वाट बघूनच कसं तरी झालं, पटकन उडायचं आहे. दोन रिॲक्शन होत्या. तू उद्या डबड्यात बसूनच जा. मी म्हणायचे माझा गुड्यात मला विमानात बसून, माझ्या गुड्यात मला विमानात नेलं असं. उद्या तुम्ही विमानात जायचं आणि फोटो पाठवायला, आणि मी फोटो टाकून देतो माझ्या सोशल मीडियावर. नक्की पाठवतो. तुम्हाला खूप सदिच्छा, मला लय भारी वाटेल तुमचा फोटो बघून. आणि शरद अजून जिंका खेळूया. हो सर. 12,50,000 रुपयांसाठी हा आहे तुमचा 12वा प्रश्न. देवाशिष भट्टाचार्य यांनी यापैकी कशाची रचना केली? आणि तुमचे पर्याय आहेत ए रुपयाचं चिन्ह, बी दूरदर्शन बोधचिन्ह, सी मेक इन इंडिया बोधचिन्ह, डी ऑपरेशन फ्लड चिन्ह. लिंक नाही लागत आहे काही सर. सगळी बोधचिन्ह आहेत. हो सर. बोधचिन्ह म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, लोगो करोडपतीचा हा लोगो आहे. हो सर. काहीच लिंक लागत नाही सर. काय अंदाज कुठं वाचलेला आठवत नाही? काय नाही सर. काय करूयात सर? क्विट करेल सर. हा क्विट करेल. खेळ सोडणार? हो सर. रिस्क नाही घेऊ शकत सर. रिस्क नाही घ्यायची. नक्की ना? सांगून टाकू कम्प्युटर साहेबांना. हो सर. कम्प्युटर साहेब, शरद हा खेळ सोडू इच्छित आहेत याची कृपया नोंद घ्यावी. विनोबा भावे असं म्हणतात की सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की मगच सुटतात. या खेळात पण तुमच्याकडे पर्याय होता की तुम्ही खेळ सोडायचा, आणि मला वाटतं तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे. जरा तुम्हाला माहीतच नाही आठवत नाही, पण जर अंदाज करायचा असेल तर एक अंदाज काय कराल तुम्ही? मेक इन इंडिया बोधचिन्ह. कम्प्युटर साहेब, सी मेक इन इंडिया बोधचिन्ह कृपया लॉक करा आणि आम्हाला सांगा उत्तर योग्य की अयोग्य. आणि हे उत्तर अयोग्य होतं, त्यामुळे तुम्ही खेळ सोडला. तुमचं अभिनंदन खरं तर. त्याचं योग्य उत्तर होतं दूरदर्शन बोधचिन्ह. हा तुमचा